मित्रांनो, आता जेरेनियम लागवडबद्दलचं पूर्ण माहिती घेतलेली आहे आपण. तर मित्रांनो, याच्यानंतर ऑइल प्रोसेसिंग कशी होते त्यावर याची पण थोडक्यात माहिती घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता हा जवळपास पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने बांधलेला, म्हणजे थोडक्यात मॉडर्न पद्धतीने बांधलेला ऑइल प्रोसेसिंगचं युनिट आहे. तर मित्रांनो, हा बॉयलर बघू शकता जवळपास 1.5 लिटर याची कॅपॅसिटी आहे. तर मित्रांनो, याला दोन म्हणजे एक वॉटर लेवल इंडिकेटर आहे आणि एक टेम्परेचर सेन्सर आहे. टेम्परेचर सेन्सर कशासाठी की मित्रांनो, जवळपास आता आपण हीट द्यायला चालू केलो या बॉयलरला, तर मित्रांनो याच्यामध्ये जे पाणी आहे तर मित्रांनो त्याची वाफ व्हायला जवळपास 100 डिग्री सेंटीग्रेड आपल्याला म्हणजे होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हीट द्यावी लागते. तर मित्रांनो, त्याच्यासाठीच इथं टेम्परेचर सेन्सर लावलेला आहे. तर मित्रांनो, टेम्परेचर याचं 100 डिग्री सेंटीग्रेड होण्यापर्यंत जो वाफेचा जो कॉक आहे, इकडे पलीकडे वाफेचा कॉक आहे, तर मित्रांनो तो बंद ठेवायचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस 100 डिग्री सेंटीग्रेड होईल, तर मित्रांनो आता सर्वात मोठा की 100 डिग्री सेंटीग्रेड व्हायला याला किती वेळ लागतो, तर मित्रांनो जवळपास कंटिन्यू हीट देत गेलं तर जवळपास 1 तास म्हणजे याला वेळ लागतो 100 डिग्री सेंटीग्रेड होण्यासाठी याची वाफ. तर मित्रांनो, याला ब्लोअर पण लावलेला आहे इथं, म्हणजे कंटिन्यू हीटसाठी इथं ब्लोअर लावलेला आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस वाफ तयार होते याच्या म्हणजे बॉयलरमध्ये, तर मित्रांनो ही जी वाफ आहे तर तुम्ही बघू शकता इथून इथून मोटर लावलेला आहे. ही जी आहे ती व्हेसल आहे. तर मित्रांनो, या वेसलची कॅपॅसिटी बघायला गेलं तर जवळपास 1 टनाची कॅपॅसिटी आहे. असे 2 वेसल इथं लावलेले आहेत, 1-1 टनाचे 2 वेसल आहे. आणि तुम्ही वरती बघू शकता ज्यावेळेस आपल्या बॉयलरमधून जी वाफ येणार आहे ती वाफ पूर्णपणे या वेसलमधला जो पाला आहे, म्हणजे जवळपास आता 1 टनाचा पाला आपला जेरेनियमचा कट करून टाकलेला आहे. तर मित्रांनो, त्या पाल्याला ही वाफ लागणार आहे. तर मित्रांनो, जवळपास येथे वाफ लागल्यानंतर त्या ज्या पाल्यामध्ये ऑइल आहे, तर मित्रांनो त्या ऑइलचं पण वाफ होणार आहे त्या वाफेसोबत आपल्या जी वाफ आलेली आहे बॉयलरकडून. तर मित्रांनो, ती वाफ वर बघू शकता तुम्ही, एक कंडेन्सर लावलेला आहे प्री कंडेन्सर थोडक्यात. तर मित्रांनो, जवळपास तिथे 50% जे आपलं ऑइल आहे आणि ही जे पाणी आहे ते थंड करण्याचं काम ते करणार आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर करणार आहे वाफेच. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्यावेळेस बॉयलरमधून वाफ येणार आहे, तर मित्रांनो जो जेरेनियमचा पाला आहे यामध्ये त्या वाफेचे म्हणजे जो पाला आहे त्याची जी वाफ झालेली आहे त्याच्यामध्ये जी ऑइल आहे, तर मित्रांनो ते आणि बॉयलरकडून आलेली हे वाफ ह्या दोन्हीचं रूपांतर या कंडेन्सरमधून लिक्विडमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, हे जे लिक्विड आहे या लिक्विडमध्ये दोन्ही असणार आहे, आपलं बॉयलरमधलं पाणी आणि या जेरेनियम पाल्यातलं ऑइल. तर मित्रांनो, हे सेपरेट कसं होणार आहे, तर मित्रांनो इथं खाली एक ऑइल सेपरेटर लावलेला आहे. तर मित्रांनो, या ऑइल सेपरेटरमध्ये काय होणार आहे, जो की ह्या कंडेन्सरमधला जे ही आहे ऑइल आणि पाणी आहे ह्याच्यामध्ये ऑइल सेपरेटरमध्ये पडणार आहे. मित्रांनो, इथं जवळपास 2 कॉक आहेत, जो खालचा कॉक आहे आणि एक वरी कॉक दिलेला आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस ते व्हेसल भरेल ऑइल सेपरेटर, त्यावेळेस जे ऑइल आहे ते ऑइल वर तरंगत येणार आहे. तर मित्रांनो, ते ऑइल तरंगत आल्यानंतर वरचा कॉक चालू केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे जे ऑइल आहे ते पूर्णपणे ऑइल सेपरेट करता येईल. थोडक्यात त्या ऑइल सेपरेटरचं काम ते आहे. तर मित्रांनो, इथे 1-1 टनाचे 2 वेसल लावलेले आहे. तर मित्रांनो, हे प्रोसेस सांगितलेले आहे. जवळपास आता ह्याचं जर काम झालं पहिले आपल्या वेसलचं, तर मित्रांनो हे जे वरचं झाकण दिसत आहे हे पूर्णपणे क्रेनने उचलून त्याच्यामध्ये जो पाला भरलेला आहे, तर मित्रांनो त्यावर हे पूर्णपणे असं हे झाकण्यासहित तिथं ठेवलं जाईल. तर मित्रांनो, हे बॉयलर तर कंटिन्यू चालू राहणार आहे. नंतर ह्या बॉयलरची वाफ ह्या वेसलला येणार आहे, तोपर्यंत ह्याच्यातलं जे वेस्ट मटेरियल आहे जे की ऑइल प्रोसेसिंग झालेलं आहे ते काढून घेण्यात येईल व नवीन जो पाला आहे तो मित्रांनो यामध्ये भरला जाईल. नंतर ते झालं की नंतर हे चालू असं कंटिन्यू मध्ये हा प्लांट चालू राहणार आहे. तर मित्रांनो, याची थोडक्यात जरा माहिती बघितलेली आहे आपण. तरी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा.